नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। संतश्री सेवालाल महाराज व संत रोहिदास महाराज यांची जयंती डोंबिवली शहर पूर्व वंचित बहुजन आघाडीतर्फे साजरी करण्यात आली। वंचित बहुजन आघाडी डोंबिवली पूर्व शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिक्षण युवा जनाधिकार संघटना योजने अंतर्गत विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन बाबतचे मार्गदर्शन चेतन तानाजी सावरकर यांनी दिले। सुरेंद्र ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमामध्ये ऐसा चाहू राज में या विषयावर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा ठाणे अशोक वानखेडे यांचे मार्गदर्शन झाले। यावेळी अंधश्रद्धेचा भांडाफोड वैज्ञानिक चमत्कार व गीत गाण्यांसह प्रबोधनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला। यावेळी सादर करते होते अर्चना कुमावत, अनिता देशमुख, प्रदीप बारजे आणि श्रीप्रसाद खुळे। कार्यक्रम घेऊन जयंती साजरी करण्यात आली। राजीव नगर शेलार नाका डोंबिवली पूर्व येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे संत श्री सेवालाल महाराज व संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रेखा कुरवारे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सचिव, राहुल जाधव अध्यक्ष, कल्याण ग्रामीणचे गौतम गवई अध्यक्ष डोंबिवली पश्चिम, अस्मिता सर्वदे अध्यक्ष डोंबिवली पश्चिम, रवी किरण मस्के अध्यक्ष, गौतम सुतार अध्यक्ष, दिनेश शिवराय संचालक, प्रतीक साबे ह्या मान्यवरांची ह्यावेळी उपस्थिती लागली। उपस्थित मान्यवरांना वृक्ष देऊन त्यांचे सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे निमंत्रक बाजीराव माने, सचिव अर्जुन केदार, मिलिंद सावे, आशा ठोके, वैशाली कांबळे, निलेश कांबळे, तेजस कांबळे, संतोष पवार, राज सोनोने, समीर मोरे, रवी इंगोले इत्यादी होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भालेराव यांनी केले। कार्यक्रमाला स्थानिक रहिवासी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। सर्वांना जय भीम, जय शिवराय। मी सुरेंद्र ढोके, वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर पूर्व अध्यक्ष। आज आम्ही श्री संत रोहिदास महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 25 या प्रभागात जयंती साजरी करत आहोत। त्यानिमित्त अशोक वानखेडे सर यांचं अंधश्रद्धा निर्मूलनावर कार्यक्रम आहे। त्याचप्रमाणे संत रोहिदास महाराज यांच्या ऐसा चाहू राजमय या पोवाड्यावर त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे आमचे चेतन सावडकर सर आहेत, त्यांच्या वतीने आरटी शिक्षण मोफत फॉर्म उद्यापासून भरण्यात येणार आहेत असा कार्यक्रम आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करत आहोत। त्याचप्रमाणे आजची जी जयंती आहे, मी समाजाला सांगू इच्छितो की संत हे कुठल्या एका जाती धर्माचे नाही आहेत। ते या भूमीवर जेवढे माणसं आहेत त्या सर्वांचे हे संत किंवा महापुरुष हे सर्व सर्वांचे आहेत। त्यामुळे कोणी असं म्हणू नये की संत रोहिदास चर्मकार समाजाचे होते, सेवालाल महाराज बंजारा समाजाचे नेतृत्व करत होते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीमानंद नेतृत्व करत होते। हे सर्व अंधश्रद्धा आहे असं मला म्हणता येईल, कारण की आज आपण देशाच्या स्वातंत्र्य 75व्या वर्षात आलेलो आहोत आणि तरी आपण खूप मागे अजून आहोत, कारण की आपल्या देशाचा विकास ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या पद्धतीने होत नाही आहे। त्यामुळे आज आम्ही या समाजाला काहीतरी द्यायचं आहे, या संतांचं काहीतरी आपल्याला समाजाला द्यायचं आहे। त्यामुळे आम्ही आज संत रोहिदास महाराजांची व संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करत आहोत व मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व समाजाला संत रोहिदास महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आमचे पश्चिमचे गवई साहेब आलेले आहेत, ग्रामीणचे राहुल जाधव साहेब आलेले आहेत, त्याचप्रमाणे आमच्या महिलांच्या रेखाताई कुरवारे आलेले आहेत। मी यांचा पण खूप खूप आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय भूषण। आज या ठिकाणी
वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर पूर्व आदरणीय अध्यक्ष सुरेंद्रभाऊ टोके यांनी संत रोहिदास आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप छान असा कार्यक्रम, जो संतांच्या प्रेरित असा कार्यक्रम असेल, एक RTI म्हणजे जे शिक्षणाचा जे मोफत शिक्षणाचा जे आता गव्हर्नमेंट स्कीम निघालेली आहे त्याच्या अंतर्गत फॉर्म भरून घेणे, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जे संतांनी या भारतभूमीमध्ये त्यांचे विचार पेरले की लोकांना जातीरूढीपासून आणि परंपरेपासून त्यांना विकासाच्या दिशेने कसं नेता येईल, त्या विचाराला अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते हे सतत कार्य करत असतात, तसाच एक कार्यक्रम या ठिकाणी जयंतीनिमित्त घेतला. खूप असा छान असं आयोजन या ठिकाणी आपण बघत असाल केलेलं आहे. संपूर्ण डोंबिवली पूर्वचे टीम त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्व आपल्या माध्यमातून सर्व या डोंबिवली शहरातील सर्व जनते सांगू इच्छितो की आज या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर संतांच्या जयंत्या या कुठल्याही राजकीय पक्षाचे सत्ताधारी राजकीय पक्षांची वार्ता करतो की कुणालाही ते लक्षातही राहत नाही आणि तसे कार्यक्रमही घेण्यात त्यांना ते विचारातही येत नाही. फक्त वंचित बहुजन आघाडी हे असे उपक्रम विचाराचे उपक्रम इथं राबवत आहे. यासाठी मी खरोखर मी त्या आपल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि याच पुढे यापुढेही संतांच्या जयंती महापुरुषांच्या जयंत्यानिमित्त मोठ्या जल्लोषाने या उत्साहाने साजरा करतील अशीच अपेक्षा बाळगतो. जय भीम जय शिवाय. नमस्कार, मी राहुल ब्रह्मा जाधव, कल्याण तालुका ग्रामीण अध्यक्ष. आज इथे डोंबिवली पूर्वेचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय सुरेंद्र टोके साहेबांनी इथे संत रोहिदास महाराज आणि संत सेवालाल महाराज यांची जयंतीचा उत्सव इथे साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त त्यांनी मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्या जयंतीनिमित्त त्यांनी दोन इथे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. ते म्हणजे एक अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यक्रम त्यांनी इथे राबवलं आणि दुसरं RTI मार्फत जे 25% आरक्षित जागा आपल्या मुलांसाठी शाळेच्या याच्यात भरवल्या जातात त्याबाबत त्यांनी इथे कार्यक्रम घेतला आणि त्याचं उत्तम प्रकारे इथे लोकांमध्ये त्यांनी एक जनजागृती केली त्यांनी. आणि इथे मला सांगावं आवडेल की त्यांनी जो अंधश्रद्धा निर्मूलनचा इथे प्रोग्राम इथे भरवला त्यांनी ते खूप अति उत्तम प्रकार आहे आणि त्याच्याने समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल आणि जे काय रूढी परंपरा चिटकून राहिलेले आहेत त्याला कुठेतरी एक वाट वेगळी भेटेल असं मला तरी वाटतं. मी पुन्हा एकदा सुरेंद्र टोके साहेबांचा आभार व्यक्त करतो, त्यांनी मला ते आमंत्रित केलं. जय भीम. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.